तलाटी भर्ती प्रक्रिया पर नाना पटोले ने अपनी प्रतिक्रिया साझा करते हुए कहा कि कल तलाटी भर्ती परीक्षा के दौरान सर्वर डाउन होने से छात्रों का जो नुकसान हुआ है इसके लिए जिम्मेदार कौन है। पेपर लीक होते हैं, युवकों को नौकरी का लालच देकर करोड़ों अरबों रुपयों की लूट सरकार कर रही है। सरकार के खिलाफ 420 का गुना दर्ज होना चाहिए। कंपनीला भर्ती दिलेली आहे, टाटाच्या कन्सल्टन्सीला दिलेली आहे, मग आता काल जो सर्वर डाऊन झाला त्याच्यामध्ये जे काही मुलांचं नुकसान झालं त्यांना अनेक गोष्टीला त्रास भोगावा लागला त्याची जबाबदारी काय? पेपर फुटतात आहे त्याची जबाबदारी काय? करोडो अरबो रुपये तरुणांकडून जमा करणं आणि त्यांना नोकरीला आमिष दाखवणं हे तर सगळ्यात मोठं पाप आहे। 420 गुन्हे दाखल झाले पाहिजे राज्याच्या सरकारवर, तरुणांना नोकऱ्याचं आमिष देऊन फसवण्याचं गुन्हे दाखल यांच्यावर झाले पाहिजेत। अशी परिस्थिती आज राज्यामध्ये, तरुणांमध्ये मोठा उद्रेक राज्याच्या या भाजपप्रणित येड्याच्या सरकारबद्दल तरुणांमध्ये आहे।